92 गुणिले 98, समजा हा गुणाकार आपल्याला करायचा आहे, तर हा गुणाकार खूप कमी वेळेमध्ये, काही सेकंदामध्ये आपण करू शकतो. किती सेकंदामध्ये? तर 92 गुणिले 98 यांचा गुणाकार येईल 9016. आणखी एक संख्या घेऊया, 91 गुणिले 99 याचा गुणाकार येईल 9009. एवढ्या कमी वेळेमध्ये आपण हा गुणाकार करू शकतो. तर इथं मी हे पाठ केलेलं नाही किंवा इथं कुठली जादू वगैरे वापरली नाही आहे. इथं एक सिंपल ट्रिक आहे मॅथ्समधली, ती सिंपल ट्रिक मला माहिती आहे म्हणून हा गुणाकार मी एवढ्या फास्ट करू शकतो. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सुद्धा एवढा गुणाकार फास्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच सिंपल ट्रिक पाहूया मॅथ्समधली, ज्याच्या साह्याने आपण अशा जर संख्या असतील ज्या 90च्या पुढच्या आहेत, 90 आणि 100च्या मधल्या संख्या आहेत, त्या दोन संख्यांचा गुणाकार करण्यासाठीच ही ट्रिक आपल्याला वापरत येते. इतर कुठला गुणाकार करण्यासाठी ही ट्रिक आपण वापरू शकत नाही हे लक्षात घ्या. तर ती ट्रिक ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे 92 गुणिले 98. तर इथं एक लक्षात घ्या, 92 ही संख्या 90 पेक्षा 2 जास्त आहे आणि 98 ही संख्या 90 पेक्षा 8 जास्त आहे. मग असं जर असेल की 2 आणि 8 एकक स्थानच्या अंकांची जर बेरीज 10 होत असेल तरच ही सिंपल ट्रिक आपण वापरू शकतो. इथं 2 आणि 8 एकक स्थानचे जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज 10 होते, त्यामुळे त्या दोन्हीचा पहिल्यांदा गुणाकार करायचा, म्हणजे 8 आणि 2 यांचा गुणाकार लिहायचा 16, आणि नंतर 90 अधिक 2 92 म्हणून इथं शिल्लक राहतात 90. त्याच पद्धतीनं 90 अधिक 8 = 98, त्यामध्ये 8 जर बाजूला काढले तर शिल्लक राहतात 90, ते 90 इथे लिहून घ्यायची. म्हणून 92 गुणिले 98 याचा गुणाकार येईल 9016. आणखी एक उदाहरण याच पद्धतीने बघूया, 94 गुणिले 96. मग इथं सुद्धा 4 आणि 6 याची बेरीज 10 येते, मग 4 आणि 6 गुणाकार करायचा 24, आणि शिल्लक त्याच्या पुढे लिहायचे 90, म्हणजे 94 गुणिले 96 उत्तर येईल 9024. आणखी एक उदाहरण आपण बघूया, 91 गुणिले 99. हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे, इथं सुद्धा 1 आणि 9 यांची बेरीज 10 येते, त्यामुळे 9 आणि 1 गुणाकार पहिल्यांदा आपण इथे लिहूया 9 गुणिले 1 9, म्हणून त्याच्या पुढे आता लगेच 90 लिहायचं नाही, कारण तसं जर केलं तर 909 गुणाकार मिळतो जो 91 आणि 99 गुणाकार नाही. मग इथं एक लक्षात ठेवायचं आहे की एकक स्थानच्या अंकांचा जो काही आपण गुणाकार करू तो 2 अंकी आला पाहिजे. या पहिल्या दोन उदाहरणामध्ये तो 2 अंकी येत होता, त्यामुळे आपण 16 24 या दोन संख्या तिथे लिहिल्या. इथं मात्र ती 2 अंकी संख्या मिळत नाही, 1 अंकी संख्या मिळते. मग अशा वेळी काय करायचं, त्याच्या पुढे आणखी एक 0 लिहायचा, म्हणजे ती संख्या 2 अंकी होते 09, आणि मग त्याच्या पुढे लिहायचं आहे 90, म्हणजे 91 गुणिले 99 यांचा गुणाकार येईल 9009. तर ही ती सिंपल ट्रिक आहे. तर ही सिंपल ट्रिक आपण कोणत्या कंडिशन मध्ये वापरतो तेही लक्षात घ्या. या दोन्ही संख्या पाहिजेत 90 आणि 100च्या मधल्या, आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज झाली पाहिजे 10, तरच ही सिंपल ट्रिक आपण वापरू शकतो आणि तो गुणाकार जो आहे तो काही सेकंदामध्ये काढू शकतो.